विडी कारखाने सुरू करून शासनाने विडी विक्रीला परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलने केली आहे। कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विडी कारखाने बंद आहेत, यामुळे विडी कामगारांचे हाल होत आहेत। शासनाने विडी कारखाने त्वरित सुरू करावेत, विडी विक्रीला परवानगी द्यावी आणि विडी कामगारांना 2000 रुपये अनामत रक्कम देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष गोवर्धन सुंचू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली। कारखानदाराकडून आर्थिक मदत मिळत नाही, त्याचबाबत आम्ही मरणयातना भोगत आहोत, अनेक संकटे आम्हाला निर्माण झालेली आहेत, असे अनेक महिलांनी आक्रोश करत आहेत, त्यांना धीर देत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना तसेच कामगार मंत्री साहेबांना निवेदन पाठवून देत आहोत की केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास त्वरित परवानगी द्यावी, त्याच पद्धतीने विडी कारखानदारांनी त्वरित कारखाने सुरू करून कामगारांना काम देण्यात यावा, तसेच एप्रिल व मे या 2 महिन्यातील आर्थिक मदत दिलेली नसून किमान 2000 रुपये अनामत रक्कम द्यावी, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर विडी कामगारांना जीवन भत्ता म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने 2000 रुपये देण्यात यावा।